शरद पवारांवर टीका करण्याऐवजी तुम्ही कृषिमंत्री असताना काय दिवे लावले ते आधी पहा अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी अनिल बोंडे यांचा समाचार घेतला आहे। शरद पवारांवर टीका करणाऱ्या माजी मंत्री अनिल बोंडे यांचा महेश तपासे यांनी चांगलाच समाचार घेतला। आज ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते। शरद पवार देशाचे कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी एका झटक्यात केली होती। तुम्ही मात्र तत्वतः आणि नियम अटी टाकून शेतकऱ्यांना झुंजवत राहिलात असा आरोप महेश तपासे यांनी केला आहे। तुमच्या प्रदेशाध्यक्षांना शरद पवारांवर पीएचडी करायला जमलं नाही तर तुम्हाला शरद पवार साहेब समजायला 7 जन्म घ्यावे लागतील असा इशाराही महेश तपासे यांनी दिलाय। तुम्ही भाजपच्या सत्तेत कृषी मंत्री होतात मग शेतकऱ्यांना काय दिलं याचं आत्मपरीक्षण करावं आणि नंतर लोकनेत्यांवर बोलण्याचं धाडस करावं अशा शब्दात महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। अनिल बोंडे हे राज्याचे पूर्व कृषी मंत्री होते। ते स्वतः कृषी मंत्री असताना त्यांनी राज्याच्या शेतकऱ्यांसाठी काय केलं याचा त्यांनी पहिला खुलासा करावा। पवार साहेबांच्या 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये शेतकऱ्यांपासून शेतमजुरांपासून ते सर्व स्तरातल्या लोकांसाठी खूप काय केलेले त्याच्यामुळे हे तुमचे शब्द नाही आम्हाला कळतं। निश्चितच त्यांच्या मागे कोणतरी बोलविता धनी दुसराच आहे। परंतु अनिल बोंडे साहेब आपण थोडंसं जास्ती बोललात असं वाटतं। पवार साहेबांबद्दल बोलताना थोडा विचार करायला पाहिजे।